हेलो। हाँ हेलो भैया, नमस्कार। नमस्कार। इतनी दिवस जाना भैया, फक्त तुमचा आवाज ऐकण्यासाठी फोन केला। काही काय, कोण बोलतोय? मी एक कोल्हापूर जिल्ह्यात एक शिक्षक बोलतोय। अच्छा बोला ना सर। संभव आम्ही युगे युगे अच्छा कुठे भैया शाळा शिकवतो सर? हे ऐकून होत, संभव आम्ही युगे युगे हे ऐकून होत। अच्छा आज कुठल्या शाळेमध्ये शिक्षकांचा शिकवतो दिन सर आहे। आपण? मी एक इथं पन्हाळा तालुक्यात आहे। मी पन्हाळा तालुका माझ्या उंच माध्यमिक का प्राथमिक? माध्यमिक अच्छा बरोबर सर, बोला ना सर। भैया कसं आहे, तुमचे व्हिडिओ बघतोय, ऐकतोय, दररोज एक तरी ऐकतोय, आणि काम कसं काय करताय मला हे काय कळत नाहीये। संभव आम्ही योग्योगी यासाठी म्हणलो की कुणाला न जमणारं शेवटचं जे मार्ग उरतं ते सचिन भैयाकडे असते असं वाटलं। इतकं इतकं भैया सांगतो, तुम्हाला मी कितीतरी वेळा फोन केलो परंतु लागत नव्हता। मी ह्या दुसऱ्या नंबरवरून करून तुम्हाला मी बोलतोय। फक्त तुमचं काम असं आहे ना, परमेश्वरनं तुम्हाला धर्म संरक्षण करण्यासाठी, लोकांची सेवा करण्यासाठी तुम्हाला ह्या दृष्टीवर पाठवून दिलंय असं मला वाटतं भैया, म्हणून तुम्हाला मी फोन केलं यासाठी। फक्त तुमचं अभिनंदन करून तुमच्या पुढे दोन शब्द बोलून माझं मन मोकळं करावं, त्यासाठी मी शिक्षक म्हणून तुम्हाला फोन केला। धन्यवाद सर, धन्यवाद। जे सर्वसामान्यांसाठी काम करून त्याचे माझ्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं करते सर लोकांसाठी। हा, तुमचा एक शब्द मला अजूनही भावतोय, कोणता? तुम्हाला माझ्या होईल तेवढं, जेवढं जेवढं होईल तेवढ्या पद्धतीने तुम्हाला मदत करतो, पण तुम्ही पूर्णच मदत करून टाकताय। ते काम म्हणजे तुमच्या हातात आलेलं काम म्हणजे पूर्ण पूर्णत्वाला जातंय, ही एक मला भारी वाटत सांगायला म्हणजे। हो ना सर, हो। आणि असले असले सचिन भैया प्रत्येक जिल्ह्याला, तालुक्याला, प्रत्येक पुण्यवान आई बापाच्या मुली जन्मावं ही माझी इच्छा आहे। हो ना म्हणजे सर, धरतीवर पाप राहणार नाही, अत्याचार करणारे लोक राहणार आहेत, पापी लोक राहणार नाही मला वाटतं। बरोबर ना सर, बरोबर। ह्या सगळे तुम्हाला मी मनापासून, मी तुमच्यापेक्षा मोठा वेळ आहे, हो ना सर। आजच्या कलयुग मध्ये सर घरच्या लोकांना टाइम देत नाही, तर विचार करा। मी थोडं आपल्या छोट्याशा तुळजापूर तालुक्यामधून पूर्ण भारतभर काम करतोय। आणि जसे तुम्ही कुठल्या विषय किती वेळा शिकवता सर? तुम्ही पहिली चौथी का पा? मी 10वीपर्यंत गणिताला गणित विषय अच्छा, शिकवतो, जसे मला तुम्ही जे विज्ञान विषय। विद्यार्थ्यांना तुम्ही मार्गदर्शन देता ना सर, माझे खूप विद्यार्थी आहे, माझं सर्व तसेच मोकळं तसेच सर्वांगीण तसे पण तसे माझं मी विद्यार्थ्यांचं मत माझं आहे। माझं शिक्षण बीए ग्रॅज्युएट झालेलं आहे, आणि मला जे शिकवून दिलेत माझे गुरु, माझे म्हणजे सामाजिक कामामध्ये टायगर ग्रुपचे संस्थापक जालेंद्र भाऊ जाधव, त्यांनी एका छोट्याशा करमळे गावामध्ये स्थापना करून आज पूर्ण जगभरात पसरले संघटना, त्यांनी असे शिकवून दिले की त्यांच्या माध्यमातून समोरचा माणूस कुठलाही माणूस असू द्या, की त्यांना कुठल्या भाषेत बोलायचं, कसे बोलायचं, त्यांना मान सन्मान देऊन बोलायचं, हा त्यांनी पूर्ण उद्देश, ह्याचा बेनिफिट टोटली ह्या माणसामुळे मला भेटते। हा बरोबर। माणूस पण ना भैया ह्या माणसामुळे तुमचे जे शब्द आहेत ना, बोलण्याची जी पद्धत, जे समोरच्या व्यक्ती व्यक्ती कोणती आहे आणि त्याला कसं बोलावं आणि त्याच्याकडनं त्या प्रश्नाचं उत्तर काढून घेऊन त्या समस्येला पर्याय कसं काढावं, ही एक कला तुम्हाला आईबापांना, परमेश्वरानं किंवा तुमच्या टायगर भाऊ या ग्रुपनं चांगले संस्कार दिलेत असं मला वाटतंय। तुम्ही म्हणजे मला बोलायला शब्द नाहीत, पण अतिशय इतकं चांगलं पुण्यवान काम करतोय, धर्माचं काम करतोय। मगाशी मी व्हिडिओ बघितला, एक महिला रडत होती प्लॉटच्या बाबतीमध्ये, ती काय तिला प्लॉट 72,000 काय भरत होती वाटत ती, जळगाव जिल्हा तिला ना। तुम्ही सावरतो भाव, मला आश्चर्य वाटलं। 10 वर्ष फिरवत त्याला म्हणून तिका फोनवर तुमची कामं होत्यात, म्हणजे कलियुगातील तुम्ही एक धर्म संरक्षण करण्यासाठी आलेले माणसं असं म्हणा वाटतं। धन्यवाद सर, धन्यवाद। त्यासाठी आणि तुमच्या नंबरला मी भरपूर फोन कॉल केला पण कॉल लागलेला नाहीये। कसं आहे माहिती आधी सर, होते एक, हा भरपूर कॉल म्हणजे लोड एवढं आलेत ना, म्हणून मी माझ्या होय होय सोबतचे 2-3 पोरं काय केलेत की त्यांना मी माझ्या चांगले माझ्या माझ्या थ्रू त्यांना मार्गदर्शन देऊन 40-50% 60-70% त्यांनी काम करते, त्यांच्या व्ह्यू जास्त मोठा असेल तर त्यांनी माझ्याकडे पाठवतात, हा ह्यांच्यापर्यंत करतात काम, म्हणून टाकलेला नंबर त्यांचा पण। आम्हाला हे कळत नाही एवढ्या सगळ्यांना तुम्ही हँडल कसं करता दिवसभर, आणि तुम्ही स्वतः काम कसं करताय, घरचं सगळं कसं बघताय, हे सुद्धा मला आश्चर्य वाटतंय। सकाळी उठल्यापासून तुम्हाला रात्रीपर्यंत असले पाहिजे, तुम्हाला सगळे समस्येचे डोंगर तुमच्या समोर उभारत असतो ना। मी सकाळी 10 ते संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत मी लोकांचं काम करतो, आणि नंतर आपलं घरचं काम करतो सर। हा तेच म्हणतो, घरचं पण कारण शेवटी घर सुद्धा चालवणं गरजेचं आहे, कारण तुम्ही काय नोकरदार नाही किंवा तुम्ही काय पैसे भरणार खर्च, आणि पैसे खाणार तुम्ही माणसंच नव्हे। हा ही सगळ्यात महत्वाची बाबत ही आहे, विनामूल्य एखाद्या लोकांना तुम्ही मदत करताय, तुमचं मनापासून खूप खूप म्हणजे बोलायचं शब्द नाही,
एवढं आभार मानायचं कमी आहे. आणि तुमच्यासाठी तुमचं आयुष्य इतकं वाढो, सगळ्यांचं आयुष्य तुम्हाला लागू, आणि तुम्ही सगळ्या लोकांची सेवा चांगल्या पद्धतीने करू, अजूनही तुमच्याकडून उत्तरोत्तर चांगलं काम करू, मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. सचिन भैया सॅल्यूट. माझा एक मुलगा आर्मी मध्ये आहे लक्षात घे. धन्यवाद सर, धन्यवाद. एक मनामधून एक इच्छा पाहिजे की लोकांची सेवा कशी, की फक्त आपण मदत नाही तर फक्त मनामध्ये ध्याय पाहिजे की लोकांना कसे मदत करावं, त्या ध्यायामधून लोकांना मदत भेटली पाहिजे. एका फक्त इच्छानच मदत लोकांची, एकमेकांना जर मदत केलं तर लोक कुठचे नाही कुठल्या गोष्टीमध्ये अडचणीमध्ये राहिले नाही पाहिजे, असा एक आपला विचार. तुम्ही येत नाही हर प्रकारची समस्या सोडवलाय, पैशाची समस्या सोडलाय, जमिनीचं सोडलंय, कोणाचं घर उद्योग स्वतःला घर जुळून गेलाय, हे मला ऐकून भारी वाटलंय. अशी माणसं असतील तर पोलिसांचं काम लय कमी होईल त्याला पण. हा, आणि हे तुम्ही पॅरल एक न्याय व्यवस्था असल्यासारखे लोकांची डोळे पुसताय तुम्ही. जो व्यक्ती तुम्हाला फोन करतोय ते ओरडून दुःख तुमच्यासमोर मांडतोय, पूर्ण मनापासून दुःख मांडतोय, आणि त्या दुःखाला परिहार तुम्ही एक फुंकर घातल्यासारखं सहज सोडवून देताय आणि त्याचं दुःख कमी करताय. परमेश्वर तुम्हाला खरोखरच खूप चांगलं आरोग्य देऊन तुम्हाला लोकांची संधी करण्याची आणखी जास्त संधी देऊ सेवा करण्याची अशी मी आशा करतो. धन्यवाद सर. तुम्हाला तर माहिती आहे आजच्या कोलेज मध्ये कोण आहे ते कोणासाठी, म्हणून मग शब्द वापरला आणि थांबाव आम्ही योग्य होते. कोण कोणाचा काळात मदत करत नाही, परंतु तुम्ही सगळ्यांचीच मदत करताय, म्हणून तुम्हाला ते शब्द वापरला. हे हेतू फक्त लोकांच्या पण मनात, हे रेकॉर्डिंग सुद्धा ऐकून लोकांना द्या पाहिजे, बसले पाहिजे की एकमेकांना मदत कसं केलं पाहिजे, की ऑटोमॅटिक माणूस कुठल्याही अडचणीमध्ये न राहिला पाहिजे, एकमेकांच्या मनात राहिलं पाहिजे की लोक कुठल्याही जर मदत मागितलं तर की आपल्याकडून जेवढं होईल तेवढं त्यांना मदत केलं पाहिजे, माझे एवढा हेतू असतो फक्त. सर त्यामुळे खूप खूप आता बरं वाटलं मला, मी पण इलेक्शन ड्युटी आलोय आणि त्यातली वेळ काढून तुमच्याशी मी असं बोलतोय, मला तुम्ही वेळ काढून माझ्याशी वेळ बोलायला, माझ्याशी बोलला मला खूप आनंद वाटला. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. चालेल सर, कुठे कधी काय अडचण पडली तर आवर्जून हक्क द्या, मदत करू आपल्यापर्यंत आपण. धन्यवाद. धन्यवाद. ओके ओके थँक्यू. ओके.